नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम समूहाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा. सत्यवर विवाद बोल महाराष्ट्राचे. नमस्कार, मी एक नागरिक म्हणून इथं या सोसायटीमध्ये राहतोय आणि गेले कित्येक दिवस झालं, एक 6 दिवस झालं साधारणतः की मी जे सारथी जे ॲप आहे जे की पिंपरी चिंचवडला जे मदत करतं, जे धावून येतं सर्वांच्या नागरिकाला, जे एक कार्य करणारे जे आहे तिथं आम्ही नोंदणी केली. त्याच्यानंतर जे काही अधिकारी आहेत, ड्रेनेजचे अधिकारी आहेत, काही जण जे पाण्याचे पिण्याचे पाणी जे गरज आहे आपली ती लाईन पण इथनं जाऊ बघू शकता, ती लाईन इथनं गेलेली आहे. आणि ह्या ही जी गोष्ट आहे ही सांगायला दुःख वाटतं की ज्या मूलभूत गरजा असतात पाणी आणि अन्न आणि वस्त्र, आम्ही सोसायटीत राहतो, टॅक्स भरतो, एक साधारण नागरिक म्हणून फक्त एक महानगरपालिकेला सांगू शकतो, ह्याच्या पलीकडे काही करू शकत नाही. पण अधिकाऱ्या साहेबांना पण माहिती पाहिजे की एखादी जर घाण लागलं तर त्या माणसाला जवळ घेत नाही. आज बघा हे चिखल, त्याच्यामध्ये हे ड्रेनेज आहे, या ड्रेनेज मधनं घाण दुर्गंध केलेलं. की जर 2 दिवसात जर महानगरपालिका आयुक्तांना पण सांगतो, जर 2 दिवसात जर दखल नाही घेतलं की हाच नारळ दगडावरती फोडण्यापेक्षा हाच नारळ माझ्या डोक्यात फोडून त्याचा निषेध करू शकतो, एवढंच करू शकतो. ह्याच्या पलीकडं नाही, जर लवकरात लवकर याची दखल घ्यावं. पण अजून एक आनंदाची गोष्ट आहे की आपले इथं साहेबांना आपली कळकळ कळाली आणि त्या कळकळीला मान देऊन साहेबांनी इथं आलेले आहेत. तर साहेबांना मी बघतो त्यांच्याकडनं घेतो, त्यांच्याकडे एक आश्वासन घेतो की काय म्हणतात साहेब. धन्यवाद, तुम्ही आलात, आमची जी कळकळ बघितलात आणि आमचे नागरिकांचे जे त्रास आहे हे तुम्ही एक आपलं म्हणून एक जाणवलात आणि आलात, त्याच्याबद्दल खरंच बरं वाटलं. तरी ह्याचा जो मार्ग आहे तुम्ही काढू शकता, तर याच्याबद्दल मला तुमचं एक आश्वासन पाहिजे साहेब की तुमच्या माध्यमातून काय करू शकता. सकाळी 9:30 इथं काम चालू चालू राहील. तरी साहेबांचं परत पुन्हा एक बात मनापासून सर्व नागरिकांच्या वतीनं मी धन्यवाद करतो आणि उद्यापर्यंत मी वाट पाहतो एवढं म्हणू शकतो. पुढील जे काही आहे ते मी पुढलं नियोजन पुढं सांगू शकतो. धन्यवाद.